एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघत नसल्याने धोकादायक प्रवासी वाहतूक सुरू झालेली आहे. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आणि या संपाचा परिणाम आता जाणवू लागलेला आहे. प्रवाशांची प्रचंड अशी गैरसोय होते, त्यामुळे जशी वाहनं मिळतील तशा वाहनांमध्ये प्रवासी आपल्या मार्गस्थ होत आहेत. आपल्याला जिथे जायचं आहे त्या इच्छितस्थळी जात आहेत. आपण बघतोय की ह्या पिकअप व्हॅन आहेत, या पिकअप व्हॅनमध्ये देखील प्रवासी बसलेले आहेत. खासगी वाहतूकदारांना सरकारने परवानगी दिली असं यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये खासगी वाहनं आता ही धुळे नंदुरबार जळगावच्या दिशेने निघालेली आहेत. ही एक चॉकलेटची वाहतूक करणारी व्हॅन आहे, मात्र याच्यामध्ये देखील आता प्रवासी बसलेले आहेत आणि हे सर्वजण आता जळगावच्या दिशेने निघालेले आहेत. ह्या गाडीमध्ये सुरक्षित प्रवास वाटतोय का तुम्हाला? हां नाही हो, सुरक्षित कुठं आहे, बिलकुल आजारीच पडणार आम्ही तर घरी जाऊन. तरी का चाललात? मग आता काय पर्याय नाही आहे ना, आम्हाला घरी शेती काम आहे, आमचं गुरंढोर आहे. अनेक ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रवासी आहेत जे आता खासगी वाहनाने, मग कुठे टेम्पो असेल, कुठे पिकअप व्हॅन असेल, कुठे 407 असेल, याच्यामधनं प्रवास करतायत. त्यांना आपल्या घरी जायचं आहे, त्यांना आपल्या इच्छितस्थळी जायचं आहे, परंतु त्यासाठी काही प्रमाणामध्ये जोखीम उचलायला देखील आता प्रवासी तयार झालेले आहेत. कारण अशा स्वरूपाचा प्रवास हा किती सुरक्षित असू शकतो हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.